वर्धा तालुक्यातील केळझर गावासमोरील काही अंतरावर बिबट्या जखमी अवस्थेत काही नागरिकांना आढळून आला. अज्ञात वाहनाने बिबट्याला जबरधडक देऊन वाहन घेऊन तेथून पसार झाल्याचे नागरिकांना समजले. ही घटना आज सकाळी पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडली. बिबट्या जखमी अवस्थेत असताना थोड्या वेळाने त्याचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती तेथील नागरिकांनी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. सेलू क्षेत्र सहाय्यक विके बीट रक्षक काडे वनरक्षक डाकोर यांनी केळझर रोडवरील घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत पावलेल्या बिबट्याला पाहण्याकरिता परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.